नमस्कार, मी प्रशांत सागवेकर. संजीवन मंत्र या कार्यक्रमात तुम्हा सगळ्यांचं आज पुन्हा एकदा मनापासून स्वागत. आजचा आपला विषय आहे केसांच्या समस्या आणि आयुर्वेदिक उपचार, आणि या विषयावर मार्गदर्शन करण्यासाठी आज आपल्यासोबत आहेत आयुर्वेदाचार्य डॉक्टर अर्चना जानुगडे. आपण त्यांचं स्वागत करूया. मॅडम, कार्यक्रमात खूप खूप स्वागत. कार्यक्रमाला सुरुवात करायचीच आहे, मात्र त्याआधी आपण मॅडमची थोडक्यात ओळख करून घेऊया. डॉक्टर अर्चना जानुगडे या आयुर्वेदाचार्य आहेत, शिवाय त्या पंचकर्म तज्ज्ञ देखील आहेत. त्यांनी पोद्दार गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजमधून BA MS ही पदवी संपादन केली, आणि त्याचबरोबर त्यांनी आजवर हजारो रुग्णांवर यशस्वी असे उपचार केलेत. त्यांच्याकडे फक्त मुंबई किंवा महाराष्ट्रातूनच नाही, तर देशविदेशातून पेशंट्स ट्रीटमेंटसाठी येत असतात. मुंबईमध्ये त्यांचं वाशी, ठाणे, बोरिवली आणि आता खारघर नवी मुंबई या ठिकाणी त्यांचे क्लिनिक्स आहेत. काही नंबर्स आत्ता स्क्रीनवरती फ्लॅश होत आहेत, तुम्हाला अधिक माहिती या क्रमांकांवरती मिळू शकते. आजच्या विषयासंदर्भात मला माहिती आहे तुमच्याही मनामध्ये शंका असणार आहेत, प्रश्न असणार आहेत, तुम्ही थेट आत्ता मॅडमना विचारू शकता. त्यासाठी आमचा स्टुडिओ क्रमांक लिहून घ्या, 02-2-6684-3333 हा आमचा स्टुडिओ क्रमांक आहे. चला तर मग कार्यक्रमाला सुरुवात करूया. मॅडम, पुन्हा एकदा स्वागत कार्यक्रमामध्ये. खूप महत्त्वाच्या विषयावरती आज आपण बोलतोय. खरं तर ज्या स्त्रिया आत्ता आम्हाला पाहत आहेत किंवा ज्या महिला भगिनी आत्ता आम्हाला पाहत आहेत, त्यांच्यासाठी खूप महत्त्वाचा कार्यक्रम आहे, त्यामुळे त्यांनी काळजीपूर्वक ऐकावा. केसांच्या समस्यांवरती आपण बोलणार आहोत, कारण केसांच्या समस्या हा स्त्री सौंदर्यातला सगळ्यात महत्त्वाचा घटक, अगदी लहान मुलींपासून ते अगदी ज्येष्ठ महिलांपर्यंत सगळ्याजणी आपल्या केसांची निगा कशी राहील आणि केस छान कसे दिसतील याकडे बघत असतात. सगळ्यात पहिल्यांदा मला जाणून घ्यायचं आहे की ती केसांची जी रचना आहे, ते जे महत्त्वाचं भाग आहे, तो मुळात कसा असतो आणि त्याची रचना कशी आहे. केसांसाठी एक छान अनाटॉमी प्रेझेंटेशन आपल्याकडे आहे, मला असं वाटतं ते आपण बघूयात आधी. केसांसाठी नॉर्मली कसं दाखवतात की केस जेव्हा तयार होतो तो डर्मिस म्हणजे स्किनची जी लेअर असते त्याच्या आतमध्ये हे एक केसांचे छान स्ट्रक्चर दाखवलं आहे की हेअरचं बेस जो असतो ज्याच्या खा एक फॉलिकल केसांचं मूळ असतं आणि त्याच्या बाजूला केसांचे तीन लेअर असतात. सगळ्यात वरचा जो असतो तो क्युटिकलचा लेअर असतो. आता इथे जे दाखवलं आहे त्याच्यामध्ये केसांच्या बाजूला सिबेशियस नावाची एक ग्लँड असते, केसांचं फॉलिकल असतं. सिबेशियस ग्लँडच्या आतमध्ये सिबम नावाचं एक लिक्विड असतं जे केसांच्या स्किनच्या वरती येतं आणि त्यामुळे केसांना आर्द्रता तयार होत असते. त्यानंतर स्किनचा वरचा पार्ट आणि हेअर आणि हेअर शाफ्ट हे त्या अनाटॉमिकल स्ट्रक्चरमध्ये आपल्याला बघायला मिळतं. आता हे बरंच मोठं आहे की बेसिकली केस कसा बनतो आणि मग केस बनल्यानंतर तो उगवण्यापासून त्याची मिड फेज असते, रेस्टिंग फेज असते आणि केस गळतो, ह्या त्याची कशा कशा कंडिशन्स येतात. तर त्याच्यामध्ये हे छान एक प्रेझेंटेशन आहे की प्रायमरी केसांची जी फेज असते ती एनाजन फेज म्हणतात त्याला, की ज्याच्यामध्ये एक खूप हेल्दी केस असतो. 3 ते 5 वर्ष कधी कधी 6-8 वर्षसुद्धा ती एनाजन फेज ह्याची स्टेज असते. ही केस एकदा उगवल्यानंतर तो हेल्दी राहणं, त्याची ग्रोथ होणं आणि जे म्हणतात लांब होणं, दाट होणं, हेल्दी होणं ह्या सगळ्याच्या कंडिशन आहेत. केस एकदा उगवल्यानंतर एनाजन फेज साधारण 3 ते 5 वर्षापर्यंत ज्याला ग्रोथ फेज म्हणतात, वाढत असतो केस. सेकंड फेज असते ती किटाजन, त्याच्यामध्ये असं होतं की केस रेस्टिंग फेज जी पूर्ण गळण्यापूर्वीची मिड फेज असते ज्याच्यामध्ये अगदी स्टेबल असतो केस, ग्रोथ थांबलेली असते आणि त्याच्यानंतर एक साधारणतः ती फेज एक साधारण 1-2 आठवड्यापर्यंत राहते आणि त्यानंतर थर्ड फेज जी असते त्याला टिलोजन फेज असं म्हणतात. आणि त्या टिलोजन फेजमध्ये केसांचं रूट लूज होतं, गळण्याची फेज चालू होते आणि 1-4 महिन्यापर्यंत केस टिकू शकतो तो आणि नंतर गळून जातो. म्हणजे असं होतं की जेव्हा टिलोजन फेज येते तेव्हा आपण त्याला असं खूप वाटतं की मुलांना स्पेसिफिक आपल्याकडे आता यंग मुले येतात तर कोंब केलं की केस गळतात, ब्रश केलं की केस गळतात, मग कोंब करायलाच नको. तर असं नसतं, केसांच्या मुलांना थोडं ब्लड सर्क्युलेशन राहण्यासाठी आणि थोडं क्लिनिंग प्रोसेससाठी म्हणून कंगवा हा रोजच्या रोज दिवसातून एकदा नाही चांगलं 2-3-4 वेळाला केसांमधून फिरणं गरजेचं असतं. त्यामुळे हेअरचं लाईफ पण चांगलं राहतं, ब्लड सर्क्युलेशन चांगलं राहतं केसांच्या मुलांना, डर्ट असेतली निघून जाते, डॅनड्रप क्लिअर व्हायला मदत होते आणि क्लिनिंग पण तेवढंच महत्त्वाचं. म्हणजे 2 वेळा केस धुवावेत, अति प्रमाणामध्ये सारखं हेअर वॉश घ्यायची पण खूप लोकांना सवय असते, ते पण खूप त्रासदायक होतं. कारण नॉर्मली केसांना तुम्ही 2 वेळा हेअर वॉश जरी घेतला तरी डर्ट डस्ट जी असते, डॅनड्रफ असतो, क्लिनिंग हा पार्ट होतो. केसांच्या मुळांची क्लिनिंग व्यवस्थित असेल तर लाईफ चांगलं राहतं. पण वारंवार केस धुतल्यामुळे काय होतं की नैसर्गिक केसांच्या मुळांना सिबेशियस नावाच्या ग्रंथीतून एक तेल ग्रंथी सिक्रिट होत असतात ज्यामुळे आर्द्रता केसांना असते.
पूर्वीच्या काळात असं होतं की केस झोपेतून उठलं अंघोळ केलं की आधी तेल लावणं हे पूर्वी करत होते, पण आजकाल असं होतं की तेल लावणं हा फॉर्मॅटच बंद झाला, केसांना तेल लावलंच जात नाही. आणि मग नॅचरली जे ऑइल सिक्रिशन होतंय ते मात्र तुमचं केसांच्या मुळांचा शॅम्पू वगैरे जो केला जातो वापरला जातो त्याच्यामुळे जे नैसर्गिक तेल जे सिक्रिट होतं ते तेल निघून जातं आणि त्यामुळे केसांची मुळं कोरडी पडतात आणि त्याने खूप जास्त हेअर लॉस ही समस्या वाढू शकते. डॅन्ड्रफ पण केसामध्ये खूप जास्त होतं आणि त्याने केसांच्या समस्या जास्त वाढतात. नक्कीच मॅडम, आपण एक फोन घेऊया का? मिथिला पाटील आहेत दहिसरवरून, त्यांना प्रश्न विचारायचा आहे. बोला मिथिला, काय समस्या आहे तुमची? हा नमस्कार, डॉक्टर जानवडेंना माझा नमस्कार. नमस्कार, मी मिथिला पाटीलची आई बोलते, ती आता नाहीये घरामध्ये. तिच्या केसांसंबंधी मला समस्याबद्दल नाही बोलायचंय, मला एक अभिप्राय द्यायचा आहे मॅडम ना. तर तिचं 10वीला असताना लांब सडक केस होते, अगदी जाड जुड लांब सडक केसांचं. कोंडा झाल्यामुळे काय झालं की अचानक तिच्या केसांना गळती चालू झाली आणि ती इतक्या प्रमाणात गळायला लागले की तिचे केस अक्षरशः म्हणजे अगदी 50% पण कमी हे झाले तिचे केस. आणि 3-4 वर्षामध्ये आम्ही जवळजवळ कोणी सांगेल तसे सगळेच्या सगळे उपाय करत होतो, म्हणजे घरगुती उपाय म्हणा किंवा डॉक्टरचे उपाय म्हणा, पण काहीही फरक नव्हता. एक तुझी माझ्या नजरेत आलं मॅडमचे, डॉक्टर जानवडे मॅडमचं हे इंटरव्ह्यू बघितले मी आणि एक ऍडव्हर्टाईज बघितली, म्हटलं बोरवलीलाच आहे तर आपण जाऊन येऊया. मी दहिसरला राहते त्याच्यामुळे मी मुलीला घेऊन गेली. अगदी तिचा म्हणजे आत्मविश्वास कमीच होत गेलेला केस हे झाल्यामुळे. मॅडमनी मला छानपैकी समजावलं, मुलीलाही समजावलं, केसांची लगेच ट्रीटमेंट चालू केली. त्याच्यामध्ये त्यांनी तेल गोळ्या शिरोधारा असं भरपूर प्रकार केला आणि मुलीनी ते अगदी व्यवस्थित केलं. वर्षभर खाण्यापिण्याचे पथ्य सांगितली, त्याच्यामुळे काय झालं फरक पडला आणि आता तिचे केस बऱ्यापैकी म्हणजे जे अगदी केस म्हणतात ना निर्जीव केस तिचे दिसत होते ते आता छान मक्की दिसतात आणि कोंड्याचं प्रमाण 80% कमी झालेलं आहे. भरपूर कोंडा होता तिच्या केसात आणि जे आता केस गळायचे थांबलेत, पहिल्यासारखे तर नाही झालेत ते होतील आता, पण केसांमध्ये खूप फरक पडलेला आहे. तर आयुर्वेदाचं मला महत्व कळलं, आधी आम्ही तेवढा विश्वास ठेवायचे नाही आयुर्वेदावर, पण आता मला हे झालं आणि मुलगी पण माझी आता थोडीशी पॉझिटिव्हली घेते, शिक्षण पूर्ण करून आता ती जॉब करते. त्याच्यामुळे मॅडमना धन्यवाद आणि या माध्यमातून मी सांगू इच्छिते आणि खूप छान समजावलं तिला आणि तिने पण अगदी व्यवस्थित केलं. धन्यवाद जानगुडे मॅडम. थँक्यू. खूप महत्वाचा खरं तर हा अचानक आलेला फोन होता, अभिप्राय आहे, पण काय सांगता येतं म्हणजे ही जी समस्या होती मिथिला पाटील तुम्हाला कदाचित आठवत असतील, बोरिवलीच्या सेंटरच्या तुमच्या पेशंट आहेत. काय होतं, एक साधारण 9वी 10वीचं हे वय असं असतं की मुलं खूप जास्त इग्नोर करतात, म्हणजे खाण्यापिण्याकडे लक्ष नसतं. केसांसाठी एक्सटर्नली आपण काही ट्रीटमेंट केले, शॅम्पूज वापरले, ऑइल वापरले, काहीही तुम्ही करा, पण इंटरनल पण तेवढंच इम्पॉर्टंट असतं, म्हणजे तुमचा आहार कसा आहे, त्याला पोषक द्रव्य व्यवस्थित मिळत आहेत का, मग तो केस इंडिव्हिज्युअली कसा बनतो. तर त्याच्यामध्ये आपलं आता पूर्वी 1 तासाचे कार्यक्रम झालेला, त्याच्यात ते सगळं डिटेल आहे की प्रत्येक केस बनतो त्याला प्रोटीनची गरज असते, कॅरॅटीनची गरज असते, विटॅमिन B1, B2, B6, फॉलिक ॲसिड्स, मिनरल्स लागतात, खूप सारे विटॅमिन्स लागतात. मग या सगळ्या गोष्टी कशा मिळतात, तर जे आपण अन्न खातो ते अन्नाचं पचन होतं, त्यापासून रक्त बनतं, रक्तापासून घटक. आयुर्वेदिक शास्त्र कसं सांगतं की अन्नाचं रक्त रक्तापासून रस, रक्त, मांस, मेद, अस्थि, मज्जा आणि शुक्र हे घटक बनतात. रस अन्नाचं जे रक्त आणि त्यापासूनच्या घटकामध्ये अस्थि हा जो धातू आहे त्याचा मल भाग म्हणजे केस आणि नख असं असतं. मग पोषण जेव्हा शरीराचं व्यवस्थित होतं तेव्हा अस्थिधातू चांगला जेव्हा तयार होतो तेव्हा त्याच्यापासून तयार होणारी केस आणि नख हे अप्रतिम चांगले हेल्दी बनू शकतात. मग त्यासाठी तुम्ही एक्सटर्नली जसं ट्रीटमेंट करता तसं इंटरनल तुमच्या खाण्यावरती, तुम्ही आहारावरती भर देणं पण तेवढंच महत्त्वाचं असतं. मग त्याला नॅचरल प्रोटीन्स अवेलेबल असतात, डेअरी प्रोडक्ट्स अवेलेबल. आपण खाण्याच्या गोष्टी पण खूपदा सांगतो की डेअरी प्रोडक्ट जे असतात ज्याच्यामध्ये दूध, दही, तूप, लोणी, अंडी, मासे, पनीर, सोयाबीन या सगळ्या गोष्टींमध्ये प्रोटीन खूप छान प्रमाणात मिळतं. फिश जेव्हा खातो आपण फिशमध्ये कॅरॅटीन पण छान प्रमाणामध्ये मिळतं, प्रोटीन्स पण चांगले मिळतात, विटॅमिन्स चांगले मिळतात आणि केसांना ते खूप छान उपयोगी पडतं. अगदी व्हेजिटेरियन जे लोक असतात त्यांना डेअरी प्रोडक्ट्स खूप जास्त गरजेचे असतात, त्याच्यामध्ये प्रोटीन इनटेक महत्त्वाचा असतो, त्यामुळे मग दूध, दही, तूप या गोष्टी किंवा पनीर किंवा दुधाचे जे पदार्थ आहेत ते घेतले तर त्याने प्रोटीन इनटेक खूप चांगला वाढतो आणि ते केसांना हेल्दी बनवू शकतं. आणि
बरीच कारणं, त्या भाज्या पण आपण जशा म्हणतो तर हिरव्या माठाची भाजी खाणं किंवा लोखंडाच्या तव्यातल्या भाज्या खाल्ल्यामुळे आयन खूप चांगलं मिळतं. कॅल्शियम बोनसाठी, अस्थिधातू हेल्दी बनण्यासाठी कॅल्शियमची गरज असते, मिनरल्सची गरज असते, विटामिन्सची गरज असते. या सगळ्या सप्लिमेंटरी प्रोव्हाइड करत असताना डाएट इंडियन कल्चरला इतकं अप्रतिम आहे की तुम्ही खाणं जर व्यवस्थित तुमचं ठेवलं तर त्याच्यातून, आता आपली वेबसाईट पण आहे त्याच्यावरती खूप छान सगळी केसांची माहिती आहे, युट्यूबच्या कार्यक्रमांमध्ये सुद्धा हे सगळं त्यांना पाहायला मिळू शकतं. अजून एक फोन येतोय आपल्याला, विशाल मोरे आहेत पुण्यातून, त्यांना प्रश्न विचारायचा आहे. बोला विशाल, काय समस्या आहे तुमची? हॅलो सर. हॅलो मॅडम. बोला. पण विशाल मोरे बोलतोय पुण्याहून. बोला. केसांच्या समस्याबद्दल मला तुम्हाला विचारायचं, स्पेशली हेअर थिनिंगचा इश्यू. तर मी गेल्या 7-8 वर्षापासून डर्मेटॉलॉजिस्ट कडे ट्रीटमेंट घेतोय, न चुकता ऍक्च्युली. त्याच्यामध्ये खूप साऱ्या मेडिसिन्स घेतल्या ओरल मध्ये, त्याच्यानंतर लेझर ट्रीटमेंट झाली, पीआरपी ट्रीटमेंट झाली, डर्मालोडरची ट्रीटमेंट झाली. पण त्याच्या केसांमध्ये मला जो थिनिंगमध्ये जो इफेक्ट जाणवला तो इफेक्ट टेम्पररी इफेक्ट होता. त्याच्यामध्ये ते केसांची जी थिनिंग होती ना, तिथे फील व्हायचं म्हणजे केस आलेले आहेत म्हणून, पण ते केसांची लाईफ अशी फारशी नव्हती. त्याच्यामुळे आणि ते ओरल मेडिसिन घेऊन पण फ्रस्ट्रेशन इतकं वाढलेलं की मग आता करायचं काय. किती एज आहे तुमचं? एज काय तुमचं? वय किती आहे? वय 31 आहे मॅडम. बरोबर, 31 आणि 5-7 वर्षांपासून. आणि हेरिडिटरी काही हिस्ट्री आहे का घरामध्ये? अजिबात नाही मॅडम. हेरिडिटरी म्हणजे माझ्या वडिलांचे, माझ्या आजोबांचे, माझ्या आईकडच्यांचे पण आणि वडिलांकडचे पण, कोणाच्याच केसांची समस्या नाही. मी आयटी मध्ये काम करत असल्यामुळे थोडाफार स्ट्रेस जाणवतो मला, त्याच्यामुळे कदाचित होऊ शकतं. पण मी माझ्या केसांची निगा इतकी प्रमाणात ठेवतो, म्हणजे आंघोळीला, आता मी जरी पुण्याला जात असलो तरी तिथे थोडं बोरिंग पाणी वगैरे युज केलं जातं, तर मी आंघोळी करताना पण आपलं कॉर्पोरेशनचं पाणी किंवा केसांना माझा वेगळा कोंब. आवश्यक ती काळजी तुम्ही घेताय पण तरी सुद्धा त्यांना फरक जाणवत नाहीये. गेल्या 5-7 वर्षांपासून ते ट्रीटमेंट करण्याचा प्रयत्न करतात पण तरी सुद्धा जो आवश्यक बदल आहे किंवा जो फरक आहे, केसांची वाढ असेल किंवा केसांचा जो आपण हे म्हणतो प्रकार जे असतात वेगळे, त्या पद्धतीने त्यांना ते जाणवत नाहीये. सो काय नेमकं आयुर्वेदाच्या माध्यमातून त्यांना सांगता येईल हे जाणून घेण्याचा मी प्रयत्न करणार आहे. मात्र तुर्तास वेळ होत्या एका छोट्याशा विश्रांतीची, कुठे जाऊ नका, पाहत रहा संजीवन मंत्र. विश्रांतीनंतर संजीवन मंत्रमध्ये तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. आपल्यासोबत आहे डॉक्टर अर्चना जानुगडे. मॅडम, केसांच्या समस्यावरती आपण बोलतोय. विशाल मोरेंचा आत्ता फोन आला होता. 31-32 वय आहे आणि गेले 6-7 वर्षांपासून ट्रीटमेंट करण्याचा प्रयत्न करतायत. सगळ्या परीने ट्रीटमेंट करून झाले पण फरक पडत नाही आहे. आयुर्वेदाच्या माध्यमातून काही सांगताय? नक्कीच. आता 30-31 वर्ष वय आहे त्यांचं. साधारणतः बघा, कॉलेज लाईफ संपल्यानंतर जेव्हा जॉब चालू होतो तेव्हा या स्टेजचे असंख्य पेशंट आपल्याकडे क्लिनिकमध्ये ट्रीटमेंटला असतात. कारण वेळी या वेळी जेवणांच्या सवयी, आहारामध्ये खूप काही जेवण जेवायला मिळतं पण बाहेरचं स्नॅक्स खाणं किंवा पौष्टिकता ज्या आहे त्या गोष्टी खूप कमी पडतात. दुसरा महत्त्वाचा पार्ट असा असतो की आयुर्वेदानुसार दूध हे पूर्ण ब्रह्मान्न समजलं जातं, अमृतासारखं त्याचं काम असतं. शरीरातले असंख्य पेशी रिज्युनेट करताना प्रोटीन त्याला इंटेक मिळण्यासाठी दुधाची आणि दुधाच्या सगळ्या पदार्थांची खूप गरज असते. आज असं म्हटलं जातं मुंबईमध्ये तर दूध भेसळ आहे, गावी जरा बऱ्यापैकी मिळते, पण किती पर्सेंट दुधामध्ये प्रोटीन्स मिळतात हा सगळा आता क्वेश्चन मार्क आहे. आणि त्याच्यानंतर पण बाकीच्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत, खाणं गरजेचं आहे, ते रोजच्या रोज आहारात होतंच असं नाही. तर त्यामुळे थोडंसं तुम्ही जरी एक्सटर्नली काही ट्रीटमेंट करत असाल तरी आहारावरती भर द्या. जेवण थोडं न्यूट्रिशियस फूड, प्रोटीन इंटेक वाढवा, दूध घ्या, सोयाबीन खावा. सोयाबीन घेताना पण आपण एक खूप सारी व्हिटॅमिन्स असतात सोयाबीनमध्ये. आपण चणे जसे भट्टीला देतो तसं सोयाबीन थोडंसं भट्टीला दिलं आणि ते एक मुठभर सोयाबीन तुम्ही खाल्लं तर खूप छान केसांना सप्लिमेंटरी मिळू शकते. दूध, दही, डेअरी प्रोडक्ट्स, पनीर आपण नेहमीच सांगतो. आणि बाकी सगळ्या आता जे डाएटचा एंडला पण डाएटचा पार्ट आहे सगळं आपल्या याच्यामध्ये, तर या गोष्टी आहारात वाढवा. सगळ्यात आयुर्वेदानुसार महत्त्वाचा पार्ट असतो की वातपित्त कफ असे शरीरामध्ये 3 दोष असतात. दोषांचा जेव्हा प्रकोप होतो किंवा प्रमाणापेक्षा जास्त वातदोष वाढतो त्याचं कारण काय, तर आहारातल्या चुकीच्या सवयी. आणि त्यामुळे सुद्धा रुक्ष केसांमध्ये ड्रायनेस खूप जास्त येणं, केस कुरळे होणं, तुटणं, मध्येच केस वाढतात, दुभंगतात, कट होतात, दोन त्याला टोकं तयार होतात, हे सगळे वाताच्या प्रकोपाची लक्षणं आहेत.
पित्त प्रकृती ज्यांची जास्त असते प्रमाणापेक्षा, पित्त प्रमाणापेक्षा जास्त शरीरात वाढतं. आणि हे पित्त का वाढतं तर शरीरामध्ये आता पित्ताचा एक खास आपला कार्यक्रम आहे की पित्त बाइल जो सिक्रीट होतं शरीरामध्ये, स्टमकमध्ये हायड्रोक्लोरिक असतं, वेळीवेळी जेवणाच्या सवयी असतात, जे पित्त सिक्रीट होतं, जे फूड डायजेस्ट करायला हवं ते ब्लड कॅपिलरी ऍब्सॉर्ब करतात, शरीरामध्ये पित्ताचं प्रमाण खूप वाढतं. आणि हे प्रमाणापेक्षा वाढलेलं जे पित्त आहे त्यांनी शरीरात पीएच ॲसिडिक नेचर खूप जास्त वाढतं आणि त्यामुळे केसांच्या मुळांना एक मेलानिन नावाचा एक पिगमेंट असतो तो डिएक्टिवेट होतो आणि त्यामुळे कमी वयामध्ये केस पांढरं होणं, ग्रेईंगची समस्या खूप मुलांच्या मध्ये अनुभवायला मिळते. कफ प्रकृती त्यांची केस असते, त्यांचे केस खूप हेल्दी आणि चांगले असतात. लहान बाळांचे बघा, जन्माला आल्यानंतर ते बाळ जसं वाढत असतात तसे केस काळेभोर आणि छान हेल्दी असतात, कारण कफाचा काळ असतो तो आयुर्वेदानुसार. आणि मग हळूहळू कफ प्रवृत्ती जसं तुमचे दोष विघटित होतात, प्रकोपावस्था येते त्या काळामध्ये, मग हळूहळू केस गळायला सुरुवात होते. आताही त्यांनी सांगितलं केस उगवतात त्यांचं पण गळून जातात, म्हणजे केस रिग्रोथ करताना केस, आता जसं आपण सांगितलं की एनाजन किटाजन टिलोजन फेज आहेत, केस गळल्यानंतर पोर असतात ते ऑब्स्ट्रक्शन क्लिअर केलं, नवीन केस रिग्रोथला सुरुवात झाला, त्याला थोडं हेल्दी होण्यासाठी न्यूट्रिशन मिळणं गरजेचं, नाही तर केस छोटे छोटे वाढतात, गळून जातात. उगवण्यासाठी अनेक पॅथींमध्ये प्रयत्न केले जातात पण ते टिकले पाहिजेत, ते लांब झाले पाहिजेत, हेल्दी झाले पाहिजेत, एंड पर्यंत त्याचं लाईफ गेलं पाहिजे. एनाजन फेज 5 to 6 years असते, ती वाढवण्यासाठी त्याला सप्लिमेंटरी प्रोव्हाइड करणं तेवढंच गरजेचं आहे. त्यामुळे सगळ्या गोष्टी केसांसाठी फॉलो करणं खूप गरजेचं असतं. त्या म्हणतात एक छान डॉक्टरांचा सल्ला घ्या, तुम्ही घरगुती उपाय प्रायमरी स्वरूपामध्ये नुसते केस गळतात आणि तुम्ही घरच्या घरी काही उपाय तर या गोष्टींचं मदत होते पण तुम्हाला खूप जास्त थिनिंग होते. एकदा वॉलनेस पॅच पूर्ण टक्कल पडलं आणि 1.5 to 3 years टाइम त्यानंतर पुन्हा केस रिग्रोथ होत नाहीत, कारण ते फॉलिकल ऍक्टिव्हेट होतील की नाही आपण सांगू शकत नाही. त्यामुळे प्रॉपर सल्ला घ्या, तुम्हाला नक्की त्याचा फायदा होईल. सुजाता म्हणून आपल्याला कॉल आहे ठाण्यावरून, त्यांना प्रश्न विचारायचा आहे. बोला सुजाता, काय समस्या आहे तुमची? हॅलो, बोला. हाँ हेलो, मेरे कुछ वजह से मेरे बाल सब झड़ गए थे जी. तो फिर मैंने मेरे को किसी ने कहा कि आप यहाँ आ जाओ करके, तो मैंने ये मैडम के यहाँ आया अर्चना जानवड़े के डॉक्टर के पास. ओके. तो इन्होंने मुझे वो शिरोधारा का ये ट्रीटमेंट लेना शुरू कर दिया. तो उसकी वजह से जो मेरे बाल पूरे गंजे हो गए थे, तो मेरे बाल 3-4 महीने में थोड़े दिखने लगे. अच्छा. तो मुझे ये ट्रीटमेंट अच्छा लगा. अभी पूरे बाल आ गए हैं मेरे पूरे, यानी सब अच्छा दिख रहा है, सब आ गए बाल. तो जैसे उन्होंने बोला मैंने वैसे ही किया, शिरोधारा का ये किया. ओके. और अभी ठीक है अभी मेरे बाल. ओके, थँक्यू मॅडम. थँक्यू मॅडम. आत्ता जसं यांनी उल्लेख केला की टकलं पडणं, खरं तर ही जी समस्या आहे ना ती पुरुषांमध्ये तर आहेच पण आता ती स्त्रियांमध्ये पण दिसायला लागली आणि मुळातलं ना त्याचं जी कारणं आहेत ती नेमकी काय असतात. आणि जसं आता या म्हणाल्या की टक्कल पडलं होतं आणि आयुर्वेदाच्या ट्रीटमेंटने केस यायला लागले, तर हे होऊ शकतं का? नक्की होऊ शकतं. आणि आता आपण जे कारणं बघतो त्याच्यामध्ये जसं आपण म्हणतो आहारातल्या चुकीच्या सवयी किंवा प्रोटीन डिफिशियन्सी, केराटीन डिफिशियन्सी, तसं वय जसं वाढत जातं तसं पण स्त्रियांच्या मध्ये काय होतं की हार्मोनल चेंजेस जास्त, त्यामध्ये आपल्याला आपण हिस्ट्री टेकिंग जेव्हा घेतो तेव्हा हार्मोन्समध्ये थायरॉइड आजकाल खूप मुलींना बघायला मिळतं, तर थायरॉइडमध्ये सुद्धा हार्मोनल चेंजेस जे शरीरात होतात त्याच्यामुळे केसांच्या मुळांचे फॉलिकल वीक होतात, नवीन रिग्रोथची फेज होत नाही आणि केस गळून जातात. आणि गळाले तर परत एनाजन फेज येत नाही, त्यामुळे केस नवीन उगवत नाहीत, मग विरळ होतात आणि डायरेक्ट टक्कल पडायला सुरुवात होते. तुम्हाला क्रॉनिक कोणताही इलनेस किंवा आजार झाला असेल, कावीळ झालेली असेल, टायफॉइड झालेली असेल, आणि ज्यांना ताप खूप दिवसपर्यंत अंगात आहे, हॉस्पिटलाइज झालेले पेशंट असतात, अशा लोकांच्यामध्ये सुद्धा मल्टिपल जे विटॅमिन्स असतात त्या डिफिशियन्सीज होतात, त्यामुळे केस खूप जास्त गळतात. ड्युरिंग प्रेग्नन्सी जेव्हा बाळ पोटामध्ये असतं तेव्हा आईच्या शरीरातली विटॅमिन्स सगळी बाळाला जातात, त्यामुळे केस खूप जास्त आईचे गळतात कारण डिफिशियन्सी प्रोटीनची व्हायला लागते, केराटीन डिफिशियन्सी खूप जास्त प्रमाणात होते. ड्युरिंग फिडिंग म्हणजे बाळ जेव्हा दूध पित असतं त्या काळामध्ये सुद्धा केस खूप जास्त गळायला लागतात. आणि सगळ्यात महत्त्वाची फेज जी आजकाल जाणवते ती पोस्ट मेनोपॉज कंडिशन, स्त्रियांचं पाळी जेव्हा जाणार असते त्या काळात जे हार्मोनल चेंजेस होतात त्यामुळे केस विरळ विरळ होतात. आणि जनरली क्राऊन म्हणजे स्त्रियांना जनरली हा क्राऊन एरियामध्ये केस विरळ होतात कमी 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 होत जाऊन पूर्ण गळतात. आणि केस गळून गेल्यानंतर साधारण 3 वर्षाचा टाइम पिरियड झाला की त्यानंतर केसांच्या मुळांचे फॉलिकल डेड होतात आणि त्यामुळे ते ॲक्टिवेट करणं खूप डिफिकल्ट जातं. त्यामुळे अगदी चमकणारी स्किन दिसेपर्यंत तुम्ही त्याची काळजी
न घेणं हे एकदम चुकीचं. वेळेत आपण जर ट्रीटमेंट केली तर केसांचं जे पोर क्लोज आहे ते ओपन करून फॉलिकल स्टिम्युलेट करून त्याला थोडी सप्लिमेंटरी प्रोव्हाइड केली तर नवीन केस रिग्रोथ नक्की होऊ शकतात. पण त्याला प्रॉपर वेळेत ट्रीटमेंट करणं. पुरुषांच्या कंपॅरिझनमध्ये स्त्रियांच्यामध्ये रिझल्ट जास्त बेटर आपल्याला देता येतात केस रिग्रोथसाठी. मेलमध्ये थोडं एकदा हेअर लॉस झाल्यानंतर फॉलिकल किती पर्सेंट ऍक्टिवेट होतील याला खूप कंडिशन्स असतात. म्हणजे हिस्ट्री टेकिंगमध्ये सुद्धा हेरिडिटरी फॉर्मॅट, केसांची कंडिशन, आहारात सगळ्या गोष्टी, हे सगळ्या बऱ्याच गोष्टी आपल्याला चेक कराव्या लागतात. प्रॉपर हिस्ट्री टेकिंग नंतर आपण डिसिजन घेतलं तर त्याला छान रिझल्ट मिळू शकतात. नक्कीच. ममता घरत म्हणून आपल्याला पुढचा कॉल आहे ठाण्यातून, त्यांना प्रश्न विचारायचा आहे. बोला ममता, काय समस्या तुमची? ममता, माझा आवाज आपल्यापर्यंत पोहोचतोय का? हॅलो ममता, माझा आवाज आपल्यापर्यंत पोहोचतोय का? फोन आपल्याला नीट ऐकायला येत नाही नेमकं काय त्या म्हणतात. आणखीन एक जी समस्या वारंवार जाणवते, म्हणजे ती कमी वयात पण जाणवते, जास्त वयात तर ती असतेच असते, बाय नॅचरल येते, केस पांढरे होणं. म्हणजे आत्ता अगदी आपण बघितलं की शाळेतल्या मुलांचे केस पांढरे झालेले आपल्याला पाहायला मिळतात, तर त्याच्या पाठीमागची नेमकी कारणं काय आहेत आणि त्याच्यावर सुद्धा उपाय आहेत? नक्की. अगदी लहान मुलांच्या मध्ये आपण बघतो ना की मुलांना स्नॅक्स आणि बाहेरचं फास्ट फूडची खूप सवय आजकाल झाली आहे आणि त्यामुळे न्यूट्रिशियस पार्ट जो असतो तो कमी होतो. आणि त्यातल्या त्यात दूध हे फार महत्त्वाची गोष्ट आहे, जे आजकाल दूध फार मुलं कमी घेतात त्यामुळे पण हा प्रॉब्लेम जास्त होतो. आयुर्वेदानुसार जसं आपण म्हटलं की पित्ताचं प्रमाण जास्त झालं तर पित्तामुळे मेलानिन डिॲक्टिवेट होतं आणि त्यामुळे केसांना काळा रंग येत नाही आणि पांढऱ्या रंगाचे केस उगवायला लागतात. मग अशा वेळेला वातपित्त कफ हे तिन्ही दोष समतोल अवस्थेत करण्यासाठी आयुर्वेदाच्या काही ट्रीटमेंट्स आपल्याला करता येतात, ओरल मेडिसिन्स देता येतात आणि त्यामुळे मग एकदा मेलानिन ॲक्टिवेट झालं की काळ्या रंगाचे केस उगवायला मदत होते. साधारणतः अर्ली स्टेजला जोपर्यंत समतोल अवस्था येते आणि मेलानिन कम्प्लीट डिॲक्टिवेट होण्यापूर्वी आपण त्याला जरा सप्लिमेंट प्रोव्हाइड केली तर त्यामुळे नवीन उगवताना केस मुळातून उगवताना काळा येऊ शकतो. एकदा मेलानिन डिॲक्टिवेट झाला आणि ऑलरेडी पांढरा झालेला आहे तो केस बऱ्याच वेळेला काळा होऊ शकत नाही, पण मुळातून थोडं सप्लिमेंटरी प्रोव्हाइड झाली तर त्याने केस नक्की काळ्या रंगाचे येऊ शकतात. तर त्यामुळे थोडंसं डायटरी चेंजेस, थोडी पंचकर्म औषधं आणि आहार विहार व्यवस्थित असेल तर त्याला केसांना खूप चांगली हेल्प होते. मॅडम, कार्यक्रमाच्या अंतिम टप्प्यामध्ये आहोत, मला आहाराविषयी जाणून घ्यायचं आहे कारण आत्ता जे काही धकाधकीचं स्पर्धेचं जीवन आहे त्याच्या काळामध्ये आहार जे मगाचपासून तुम्ही उल्लेख करताय या गोष्टीमध्ये, तर नेमकं काय आहार असावा केसांच्या पौष्टिकतेसाठी किंवा केसांच्या चांगल्या ग्रोथसाठी? नक्की. आता आपल्याकडे आहारासाठी पण स्लाईड्स आहेत, पण त्याच्या पूर्वी मी जस्ट आता याच्यामध्ये आपल्याकडे स्लाईड्स राहिल्या त्या 2 मिनिटात सांगते की नॉर्मली केसांच्या मध्ये मेल पॅटर्न बॉल्डनेस आणि फिमेल पॅटर्न बॉल्डनेस हा जो प्रकार असतो त्याच्यामध्ये केस कसे गळतात तो हा प्रकार सगळ्या याच्यामध्ये दाखवला आहे. आणि केस ग्रेइंग कमी वयात केस पांढरे होणं, डँड्रफ हा प्रकार पण नॅचरली स्किन कोरडी होते, ड्राय होतो, डँड्रफ होतो आणि मग त्यामध्ये स्केली डँड्रफ, इन्फेक्शियस, सिबोरिक डँड्रफ, सोरॅटिक डँड्रफ हे प्रकार. आणि ह्या डँड्रफ क्लिअर करण्यासाठी आयुर्वेदामध्ये सुद्धा अप्रतिम काही ऑइल्स आणि पॅक्स ॲप्लिकेशन्स असतात, त्याने हा डँड्रफ आपण क्लिअर करू शकतो. आणि पुन्हा हाच प्रश्न येतो की डँड्रफ क्लिअर तर होतो पण इंटरनली पण तेवढंच महत्त्वाचं, त्यामुळे मग हीट पित्त कंट्रोलमध्ये आणण्यासाठी आपण पंचकर्माची मदत घेतली तर हे पुन्हा पुन्हा होत नाही, क्लिअर करणं अवघड नसतं, पुन्हा नवीन नाही आलं पाहिजे त्यासाठी काळजी घेणं. आत्ताचा एक फार महत्त्वाची आणि मोठी समस्या की ॲलोपेशिया, ह्याचा एक तासाचा आपला पूर्ण प्रोग्राम झाला आहे पण तरीसुद्धा ॲलोपेशिया एरियाटा टोटालीज युनिव्हर्सलीज मेल पॅटर्न बॅलन्स फुल फिमेल डिफ्यूज ॲलोपेशिया बऱ्याचदा कॅन्सरमुळे केस जातात आणि पूर्ण टक्कल होतं. हे सगळ्या गोष्टी नवीन रिग्रोथ करणं खूप छान पद्धतीने रिकवर होऊ शकतं. आता हा ॲलोपेशिया एरियाटामध्ये पॅचेसमध्ये केस असे निघून जातात डोक्यावरचे आणि त्याला आयुर्वेदामध्ये इतक्या अप्रतिम मेडिसिनल ट्रीटमेंट आहे की थोडंसं हीट क्रिएट करण्यासाठी काही वनस्पती रुईचाची किंवा ॲप्लिकेशनच्या पॅक दिले जातात ज्याने रंध्र ओपन होतात आणि नवीन केस ते आपल्याकडचे रिझल्ट जे आहेत ते दाखवले की थोडे लेप ॲप्लिकेशनने कसे रिग्रोथ होऊ शकतात. असे खूप काही ट्रीटमेंट आपण पंचकर्माच्या किंवा आयुर्वेदिक वनस्पती आणि सगळ्यात महत्त्वाचा आहार एकच मिनिटात क्लिअर करू की दूध आहारामध्ये प्रोटीन, आवळा हा अप्रतिम त्रिफळा तिन्ही दोषांचं शमन करतो, सोयाबीन, खूप सारे व्हिटॅमिन्स मिळतात, केळी खाणं, अंडी खाणं, मल्टीव्हिटॅमिन्स, व्हेजिटेबल्स या महत्त्वाच्या गोष्टी आहेत की ज्याच्यामुळे केस छान पद्धतीने आपल्याला रिग्रोथ करता येतात. असे केसांच्या समस्यांवरती खूप छान पद्धतीने अशी मार्गदर्शन आपल्याला मिळालेलं आहे. खरं तर आयुर्वेदाच्या माध्यमातून ठोस अशा पद्धतीचे उपाय करता येऊ शकतात. स्क्रीनवर आत्ता मॅडमचे नंबर सुरू आहेत, तुम्हाला संपर्क करता येईल, डायरेक्ट मॅडमशी बोलता येईल, भेटता येईल आणि ज्या काही समस्या केसांच्या संदर्भातल्या तुमच्याकडे आहेत त्या मॅडमना थेट विचारता येतील. मॅडम, तुम्ही आजच्या कार्यक्रमात आलात आणि एवढी छान माहिती आमच्या प्रेक्षकांना दिलीत त्यासाठी खूप खूप आभार. आणि याबरोबरच वेळ होते इथेच थांबण्याची, कुठे जाऊ नका, पाहत राहा साम टीव्ही.